सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदर विधेयकाच्या अनुषंगाने बोलत असताना सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी जी भूमिका स्पष्ट केली त्याच्यामध्येच महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये सहकार खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नियंत्रण सुरू आहे त्याच्यामध्ये एकीकडे अजून त्याच्यामध्ये निर्बंध घालण्याची जिथे आवश्यकता आहे अशा वेळेला अशा निर्बंध सैल करून सहकारी बँका की ज्याच्यावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे तो विश्वास पूर्णपणानं उडून जावा, सहकारावरती विश्वास ठेवणारा सर्वसामान्य माणूस देशोधडीला लागावा आणि त्या अर्थानं सहकार महाराष्ट्रातला बुडून जावा अशी या सरकारची इच्छा आहे की काय, असंच या बिलाच्या आणण्यानं या एकीकडे शंका उत्पन्न होते. अध्यक्ष महोदय, एकीकडे आज महाराष्ट्रामध्ये असलेल्या सहकारातल्या विविध दिग्गजांचं प्रतिनिधित्व या सभागृहामध्येही होत आहे, अशा वेळेला सहकार क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर त्या सहकार क्षेत्रातला आपला अनुभव त्या सहकारी संस्थांना जसा ते देत असतात, स्वतःच्या व्यक्तिगत संस्थांना देत असतात, तसा त्यांनी तो सहकार क्षेत्रालाही दिला आणि त्याच्या आधारे महाराष्ट्रातला सहकार देशाला दिशा देणारा ठरला तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं. पण त्यापेक्षा जास्त आज दुर्दैवाची स्थिती आहे की अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते की ज्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून तरुण वर्गाला संधी मिळायच्या ऐवजी तेच ते दुढाचार्य त्या ठिकाणी येऊन बसतात आणि आपल्या मतांना लादण्याचंच एका अर्थानं काम करत असतात. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं उदाहरण देईन. कर्नाळा सहकारी बँक नावाची एक बँक की जिनी वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिक राज्यातली वेगवेगळ्या खाजगी संस्थांची मिळवली आणि हे अचानकपणानं गेल्या वर्षी अशी स्टेज आली की ज्या वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचे पैसे मिळेनासे झाले, तक्रारी झाल्या, अशा वेळेला सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतर तिथे विशेष लेखा परीक्षक नेमला गेला. एक बँक जिल्ह्यामध्ये तिच्या 16 शाखा, 1 शाखा जिल्ह्याच्या बाहेर, 512 कोटीचा घोटाळा विशेष लेखा परीक्षकाच्या निदर्शनास आला. त्यांनी तो निदर्शनास आणला की 2018-19 अहवाल तपासताना आम्हाला काही बोगस खाती आढळली आणि 63 बोगस खाती पाहताना त्यांच्या लक्षात असं आलं 512 कोटी एका बँकेतून या ठिकाणी लंपास केले गेलेले आहेत असं त्यांच्या निदर्शनास आलं. ज्या वेळेला त्यांनी बँकेच्या संचालकांचे जबाब घेतले, अध्यक्ष महोदय, या संचालकांनी सांगितलं हे जे कर्ज आहे भले त्या बँकेच्या सगळ्या बैठकांमधून मंजूर झालेलं असेल पण बैठकांची या ठिकाणी कर्जाची जबाबदारी आमची नाही, हे कर्ज बँकेच्या अध्यक्ष श्री विवेक पाटील यांच्या सांगण्यावरून दिलं गेलं, आम्हाला त्या कर्जाच्या जबाबदारीतून मुक्त करा. आणि असा जो जबाब दिला गेला त्याला त्या बँकेचे त्यावेळेचे अध्यक्ष आता प्रशासक बसला त्या ठिकाणी, त्यांनी दुजोरा दिला की होय हे जे कर्ज दिलं गेलेलं आहे ते बरोबर आहे आणि त्यामुळे हे कर्ज संचालकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, मला जबाबदार धरण्यात येऊ. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायचं आहे ज्या संचालकांच्या यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे ते संचालक कशा पद्धतीची भूमिका बजावत आहेत. आज त्या बँकेमधले हजारो ठेवीदार हे या ठिकाणी देशोधडीला लागलेले आहेत, रस्त्यावरती आलेत, मेडिकल खर्च करायचे आहेत पैसे नाही आहेत, घरातली वेगवेगळ्या पद्धतीची कार्य करायची होती पैसे नाहीत, अशा वेळेला त्या ठेवीदारांनी कोणाकडे बघावं, सहकार खात्याच्या कडे आले पण सहकार खात्याने कुठल्याही पद्धतीचा न्याय या गेल्या 6 महिन्यामध्ये याच्या बाबतीमध्ये दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, आपण या सुधारणा कशासाठी करताय आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय या बिलाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचंय सहकार खात्याचा अंकुश या अशा पद्धतीच्या बँकांवरती काय असतो. आपण या बँकेच्या माध्यमातून खरं तर आता RBI एकीकडे देशभरामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सहकाराच्या अनुषंगानं एक चांगलं पाऊल उचललं की एकीकडे 1 लाखाच्या ठेवींना जे संरक्षण होतं ते आता 5 लाखापर्यंतच्या ठेवींना दिलं गेलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, कायद्याच्या माध्यमातून एकीकडे RBI किंवा केंद्र सरकार अशा पद्धतीचं पाऊल उचलत असेल तर त्यावेळेला सहकार खात्याच्या माध्यमातून एकीकडे आम्ही सांगायचं सहकार खात्यावरचा या ठिकाणी विश्वास उडत जाईल
अशी पावलं उचललं जात आहे. अधिकाधिक निर्बंध कडक होत आहेत सहकारी बँकांवरती. माध्यक्ष महोदय, सहकारी बँकांवरती निर्बंध कडक होत आहेत, हे चांगलं की वाईट? कारण अशा पद्धतीच्या बँकांची चित्र ही वारंवार समोर येत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या बिलाच्या माध्यमातून मला सन्माननीय सहकार मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की या बँकेच्या संदर्भामधल्या सर्व ठेवीदारांना आपण कशा पद्धतीने न्याय देणार आहात. आपण या बँकेचे हे लपास झालेले जे पैसे आहेत 512 कोटी किंवा त्याही पेक्षा जास्त रक्कम ही असू शकते, या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सहकार खात्यातून काही चांगल्या तरतुदी आणण्याची आवश्यकता होती. या उलट आपण अशा पद्धतीनं संरक्षण देण्याचं काम करणार असाल तर या अशा पद्धतीच्या तरतुदींचा मी निषेध करतो आणि या बिलाला विरोध करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री.